माझं ध्यान. आजकाल ते पण लोक एडिटिंगच्या गोष्टी करतात, जे लोक व्हीएनचा स्कॅनर वापरून व्हिडिओ एडिट करतात. अरे काय सुधरा. आजकाल ते पण लोक एडिटिंगच्या गोष्टी करतात, जे लोक व्हीएनचा स्कॅनर वापरून व्हिडिओ एडिट करतात. अरे काय सुधरा. तसं तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता व्हीएन ॲप्लिकेशनमधून. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. तर तुम्हाला आता काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं व्हीएन येते ओपन करायचं. ओपन केल्यानंतर व्हीएनच्या होमस्क्रीनवरती यायचं आहे. होमस्क्रीनवरती आल्यानंतर येते तुम्हाला वरती थ्रीडॉटच्या शेजारी कॅनव्हास ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हा जो क्यू आर कोड पाहता शेजारी स्क्रीनच्या, तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा. हाच क्यू आर कोड आपण खाली दिलेला आहे. इथून तो क्यू आर कोड सिलेक्ट केल्यानंतर इथं आपला जो प्रोजेक्ट आहे इथे ओपन होऊन जाईल. हा जो प्रोजेक्ट आहे इथे ओपन झालेला, सिम्पली तुम्हाला इथे येणार डाउनलोड ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली डाउनलोडवरती क्लिक करायचं, त्याच्यानंतर हा जो प्रोजेक्ट आहे इथून डाउनलोड होऊन जाईल. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली डाउनलोड झाल्यानंतर इथं तुम्हाला आता यूज टेम्पलेट्स ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो पण फोटो असेल इथं सिलेक्ट करायचा आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला एक मेसेज येईल की अशा प्रकारे, तर सिम्पली तर मला ना मेसेज आल्यानंतर तुम्हाला रिप्लेचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुमचे सर्व फोटो इथून ॲड होऊन जातील. एकच फोटो 50 वेळा ॲड होऊन जाईल, म्हणजे 50 वेळा नाही पण 8 वेळा ॲड होऊन जाईल. तर इथून ॲड झाल्यानंतर इथं तुम्हाला आहे ना नेक्स्ट ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकाल की तुमचा जो व्हिडिओ आहे तो कसा झालेला आहे, तो अशा प्रकारे प्ले करून ते इथं आपला जो व्हिडिओ आहे तो इथून परफेक्ट झालेला आहे. तुमचे सर्व फोटो तुम्ही इथे बघायचेत, कोणते फोटो कसा बसला आहे ते. त्याच्यानंतर तुम्हाला टेक्स्ट दिलेले आहेत आपण, ते सर्व व्यवस्थित आहेत. त्याच्यानंतर सिम्पली हे सर्व व्यवस्थित आहे आपलं. तर आता आपल्याला काय करायचं, हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे, म्हणजे बांधाचं चिन्ह आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. जी पण येते तुमची क्वालिटी असेल इथून सिलेक्ट करायचं आणि हा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट करायचा आहे. आणि ही जी लाईन आहे 100 झाल्यानंतर इथं तुमचा जो व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट होऊन जाईल.